आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अहो मॅडम, तुम्ही तुम्ही कसं काय? ए थांब थांब थांब, नको उठू नको ग. खरं सांगू का, मला कधीच तुला भेटायला यायचं होतं. आताही उशीरच झालाय खूप, पण आज योग जुळून आला. वा मावशी, सॉरी पण तुमचा नाही, खर तर यांचा पायगुन आहे. म्हणजे? अहो म्हणजे तुम्ही यायच्या पुढेच कृष्णा भाऊजी आले आणि त्यांनी सांगितले 2 दिवसात डिस्चार्ज देणार तुम्हाला. खरं की काय? व्हेरी गुड. ही न्यूज ऐकून अनुला सगळ्यात जास्त आनंद होणार आहे बघ. खरं सांगू का मॅडम, माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं असतं ना, बेकार ती चांगलंच झालं असत. निदान अनु मॅडम तरी सुखात जगल्या असत्या. सुंदरी काय बोलतीयस? भाई मॅडम, आता त्यांना माहित नाही म्हणून मला जर काही झालं असत तर त्यांच्या आयुष्यातला खडा तरी दूर झाला असता. आणि आदित्य अनु मॅडम ह्या दोघांचा बी संसार सुरळीत पार पडला असता. सुंदरी माणसं आहेत आजूबाजूला. समजाना माहितीये काय? मालतीला सुद्धा आता फक्त महादेव मामा, माझी आई आणि आजी यांनाच माहित नाही. सुंदरी तरी सुद्धा तुझं चुकतच आहे. तुला असं वाटतंय का की तुझं जर काही बरं वाईट झालं असत तर अनु आदित्यला माफ करेल? तुझं त्याच्याशी आधी लग्न झालंय हे कळल्यावरती त्याला सोडून दे. हे बघ, तुझ्या असण्यानी किंवा नसण्यानी काही फरक पडणार नाही या परिस्थितीत. तिलाही तिची काळजी आहेच ना. असं समज की अनु समोर तुला आणि आदित्यला उभं केलं आणि तुम्हा दोघांपैकी कुणाची तरी एकाची निवड करायला सांगितली ना, तर मला खात्री आहे अनु तुझीच निवड करणार. अगं त्यांनी तिला फसवलंय, तू नाही. ते जाऊ दे, आपण हा विषय इथे का बोलतोय? सुंदरी बरी झालीय, तिला डिस्चार्ज मिळणार आहे, एवढी आनंदाची बातमी आपण सेलिब्रेट करायला नको? काय खाऊ आणू तुला? नाही मी मुद्दाम येताना काही घेऊन आले नाही, म्हटलं हिचं पथ्य पाणी विचारावं आणि त्याप्रमाणे आणावं. काय आणू सांग? फळ आणू, ती बेस्ट असतात पेशंट साठी. हा आणते. आले हा मॅडम. हा मी पण येते तुमच्या. अरे या की सर. आलो ग. सुंदरी लवकर बरं व्हायचं, लवकर पुण्याला जायचं. पुण्याला आपण गेलो ना की खूप धमाल करायची, खूप मजा करायची. पण हो, अभ्यास पण करायचा बरं का, ते विसरून चालणार नाही. तुम्ही इथे येऊन धक्काच दिला असा बघा मला. अहो फोन तरी करायचा नाही म्हणजे तिला आता डिस्चार्ज मिळणार आहे तेव्हा आम्ही येणारच होतो की तिथं. उगाच हेलपाटा झाला बघा तुम्हाला. नाही हेलपाटा कसला, काय ना सुंदरीसाठी मी एवढं पण नाही करू शकत का. तसंही मी भेटायला येणारच होते, त्यालाही उशीरच झालाय म्हणा. ठीक आहे पण तुम्ही कशा काय इथे, म्हणजे तुम्ही एकट्याच आलात? नाही नाही, सिद्धार्थ आहे की माझ्या बरोबर. सिद्धार्थ आलाय? कुठे आहे? आहेतच, कॅन्टीन मध्ये गेलाय तो. बर बर बर. आणि आदित्य? तो बघा.
मामा तुम्ही इथे म्हणजे कधी आलात का? धक्का बसला? नाही तसं नाही, म्हणजे तुम्ही इथे कसं काय? म्हणजे सुंदरीला भेटायला आली. अच्छा सुन, नाही मला एक मिनिट, मग अनु एकटे का तिकडे? अनु सोबत कोण आहे? मी उभ्या उभ्या आलीये, भेटून लगेच परत जाणार आहे. ओके, आणि तुझं काय काय विचार काय आहे? नाही ते ऍक्च्युली ते कोणीच नव्हतं ना, म्हणून मी थांबलो होतो, पण ऑलमोस्ट सगळे आलेत आता. आणि डॉक्टर पण म्हणाले की सुंदरीला डिस्चार्ज देणार आहेत, तर मी विचार करत होतो की उद्या वगैरे निघेन. पण आता तुम्ही आलात तर एक काम करूया, तुम्ही थांबा आज, मी आजच निघतो. काही गरज नाहीये, सुंदरीला 2 दिवसात डिस्चार्ज मिळणार आहे, तिला घरी सोड आणि मग निघ. जबाबदारी घेतलीयस ना, मग पूर्ण कर ती. आणि अनुची काळजी करू नको, मी आहे तिच्या सोबत. ओके, पण तुम्ही भेटलात सुंदरीला? इथे कुठे निघालात? सुंदरीसाठी फळं आणायला चाललो. अच्छा चला. काय हो, म्हणजे सुधा मॅडम म्हणल्या ते खरं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे अनु मॅडमला जर मामड्याचं सगळं कळलं तर त्यात त्याच काय बी करू शकतात वय? काय प्रश्न आहे तुझा? एवढं चीटिंग आहे, कसं सहन करेल ती? भाऊजी, तुम्ही तुमच्या मित्राला आणि मालते तू तुझ्या मामाला अजून ओळखलेलं नाही. अगं लोण्यातला पावता येतो, किती बी चिंतीत धरायचा प्रयत्न केला ना तरी नाही घावणार.